नमस्कार पूजा कृष्णा मराठी या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत देवघरातील मूर्ती खंडित होणे किंवा फोटो फुटणे हा सगळेजण अपशगुन मानतात तसेच भेट आलेल्या देवांच्या फोटोचं किंवा मूर्तीचं काय करावं ते आज आपण या व्हिडिओतून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मूर्ती किंवा फोटो खंडित झाल्यानंतर हा एक अपशकून आहे असं जवळपास सगळ्यांना वाटतं आपल्याकडून एखादा फोटो किंवा मूर्ती खंडित झाली तर आपल्याला खूप भीती वाटते जवळपास झोपच उडते आपल्यावर कोणतं संकट तर येणार नाही ना असं वाटतं तर असं माझ्यासोबत पण व्हायचं पण असं कोणतंही टेन्शन न घेता खंडित झालेल्या मूर्तीचं फोटोचं विसर्जन कसं करावं ते आज आपण बघणार आहोत तसेच आपल्या घरातील लग्न कार्यात वास्तुशांतीला तसेच अनेक कार्यक्रमामध्ये आपल्याला भेटवस्तू म्हणून देवांचे फोटो येतात मूर्त्या येतात त्यांचं काय करायचं ते आज आपण बघूया मूर्ती खंडित झाली की फो मूर्ती खंडित झाली किंवा फोटो फुटला तर त्याची पूजा लवकरात लवकर, लवकर थांबवावी तर हा अपशकून आहे असं वाटतं तेव्हा या स्थितीवर दोन प्रकारची मते मांडण्यात येतात आपल्यावर आलेलं संकट देवाने स्वतःवर घेतल्याने मूर्ती किंवा फोटो खंडित झाला असे मानतात तर काहीजण संकटाची चाहूल किंवा देव संकट देत आहेत असं म्हटलं तरी चालेल देव संकटाची संकेत आपणास देतो असंही मानण्यात येतं तर अशा खंडित मूर्तीचं किंवा फोटोचं विसर्जन कसं करायचं बघूया अनेकजण मूर्ती किंवा फोटो खंडित झाल्यानंतर कचऱ्यात टाकतात किंवा रस्त्यावर टाकतात फुटलेल्या मूर्ती किंवा फोटो चुकूनही कचऱ्यात टाकू नये हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं आहे की अशा भंग झालेल्या वस्तू विधिवत विसर्जित कराव्यात पाण्यात विसर्जन कराव्यात या मूर्त्या किंवा फोटो त्यांना अगरबत्ती दाखवून नैवेद्य दाखवून आपण पाण्यांमध्ये विसर्जन कराव्यात व आपल्याकडून कोणती चुकभूल झाली असेल तर क्षमा करा अशी मागणी म्हणजे क्षमा देवाकडे आपण मागायची आहे तर घरातल्या लग्नकार्यात किंवा इतर कोणत्या कार्यक्रमात गिफ्ट म्हणून आलेल्या ज्या वस्तू फोटो किंवा एखाद्या मूर्ती आहेत त्या एखाद्या स्वच्छ कपड्यात बांधून एखाद्या स्वच्छ जागे ठेवाव्यात गिफ्ट म्हणून आलेल्या मूर्तीची पूजा आपण कधीही करू नये आपल्या घरात आपण ज्या मूर्तींची पूजा करतो त्या आपण स्वतःच्या पैशातून विकत घेतलेल्या मूर्तीचीच पूजा देवघरामध्ये दे करावी तसेच आपल्या घरामध्ये ग्रंथाची पुस्तके आरतीच्या आरतीची किंवा व्रताची पुस्तके असतात ती एका स्वच्छ कपड्यात बांधून एखाद्या स्वच्छ जागे ठेवावीत किंवा ज्या मूर्ती आहेत ज्या त्या ज्यांची तुम्ही रोजच्या पूजेत वापरत नाहीत रोजच्या पूजेत त्याची पूजा करत नाहीत तर त्याही मूर्ती तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता तर पूजेची पुस्तकं फाटली असतील तर तीही तुम्ही पाण्यांमध्ये विधिवत विसर्जित करू शकता तर अशा पद्धतीने खंडित झालेल्या मूर्तीचं फोटोचं तुम्ही विसर्जन करू शकता देवघर आपली सुखसंपदा आहे त्या देवतांचा आपण अशा पद्धतीने आदर ठेवला पाहिजे